विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या या सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम या अंतर्गत दिवस पंधरावा इथं नववीसाठी विषय गणित आहे मित्रांनो मागील काही दिवसापासून आपण सेतू अभ्यासक्रम शिकत आहोत सेतू अभ्यासक्रम हा शासनाने तयार केलेला अभ्यासक्रम असून हा जो अभ्यासक्रम आहे हा दोन वर्गातील अभ्यासक्रमांना जोडणारा अभ्यासक्रम आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्याचं काम करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या आजपर्यंत जी प्रसारित झालेले व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघितले असतीलच नसतील बघितले तर परत एकदा बघा आणि उद्या या सर्व पंधरा दिवसाच्या अभ्यासक्रमावर आधारित एक चाचणी घेण्यात येणार आहे ती चाचणी मूल्यमापनासाठी वापरण्यात येणार आहे तरी मित्रांनो ती चाचणी चांगल्या प्रकारे रोलिंग कागदावर सोडवा उद्याचा माझा व्हिडिओ बघा त्यामध्ये ती चाचणी देण्यात येणार आहे तर बघा आजचा अभ्यासक्रम काय आहे दिवस पंधरावा उपघटक आहे आजचा त्रिकोणाची एकरूपता त्रिकोणाची एकरूपता हा उपघटक आहे आणि अध्ययन निष्पत्ती आहे मित्रांनो बाबा बा कसोटी बाकोबा कसोटी कोबाको कसोटी कर्णभुजा कसोटी या कसोट्या वापरून त्रिकोणाची एकरूपता स्पष्ट करतात या ज्या कसोट्या आहेत बाबा बा कसोटी म्हणजेच बाजूबाजू बाजू कसोटी बाकोबा म्हणजे बाजू कोण बाजू कसोटी तिसरी आहे कोण बाजू कोण कसोटी चौथी आहे कर्णभुजा कसोटी या सर्व कसोट्या वापरून त्रिकोणाची एकरूपता आपल्याला स्पष्ट करता आली पाहिजे किंवा स्पष्ट करता येते हे याची निष्पत्ती आहे तर तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय असते त्रिकोण दोन त्रिकोण केव्हा एकरूप होतात त्यासाठी हे ज्या कसोट्या आहेत वर दिलेल्या त्या कसोट्यांची पूर्तता व्हायला पाहिजे जसं की बाजू 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 कसोटी कोणतेही दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी तीन बाबी सारखे असणे किंवा एकरूप असणे गरजेचे आहे तर बघया पाहूया आजच्या या अभ्यासक्रमामध्ये काय काय निर्धारित केलेलं आहे ते पहिलं आहे एकरूप रेषाखंड जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सेगमेंट ए बी एकरूप सेगमेंट ए एक बी सी डी रेख ए बी एकरूप रेख सी डी म्हणजेच काय ए बी कॉन्क्रंट सी डी असं म्हणू शकतो आपण जर लेंथ ए बी बरोबर लेंथ सी डी तर रेख ए बी एकरूप रेख सी डी केव्हा इफ लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी देन रेख ए बी कॉन्क्रंट रेख सी डी म्हणजेच काय जर ए बी बरोबर सी डी जर लांबी ए बी बरोबर लांबी सी डी असेल तर रेख ए बी एकरूप रेख सी डी असते म्हणजेच काय की दोन रेषाखंड एकरूप केव्हा असतात मग दोन रेषाखंड एकरूप असण्यासाठी त्यांची लांबी समान असणे गरजेचे आहे तरच ते दोन रेषाखंड एकरूप असतात हे झाले एकरूप रेषाखंडाची व्याख्या त्यानंतर बघूया आपण एकरूप कोण कशाला म्हणतात जर दिलेल्या दोन कोणांची मापे समान असतील तर ते दोन कोण एकरूप असतात दोन कोणांची मापे जर समान असतील तर ते दोन कोण कसे असतात एकरूप असतात फेन मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ टू अँगल मेजरमेंट ऑफ टू अँगल्स आर equal दॅन द अँगल इज कॉन्क्रंट एकरूप त्रिकोण बघूया आता जर त्रिकोण एक त्रिकोण उचलून दुसऱ्या त्रिकोणावर ठेवल्यावर तंतोतंत जुळला तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणतात अतिशय सोपी व्याख्या केलेली आहे या ठिकाणी मित्रांनो एक त्रिकोण उचलून दुसऱ्या त्रिकोणावर ठेवल्यावर तंतोतंत जुळतात तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात फॉर एक्झाम्पल दुसरं एक उदाहरण आपण पाहूया समजा एक पुस्तक आहे या त्या पुस्तकातलं एक पान दुसऱ्या पुस्तका म्हणजे त्याच पुस्तकावरच्या दुसऱ्या पानावर जर ठेवलं आपण एका पुस्तकातलं एक पान त्याच पुस्तकातल्या दुसऱ्या पानावर जर ठेवलं तर ते तंतोतंत जुळते म्हणजेच याचा अर्थ काय दोन्ही पानं कशी आहेत एकरूप आहेत पण ते पुस्तक असते चौकोनाच्या आकाराचं त्यामुळं आपण त्या ठिकाणी त्रिकोण असं म्हणणार नाही जर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे एकरूप असतील तर ते त्रिकोण तर त्रिकोण ए बी सी एकूप पी क्यू आर असे दाखवतात एकरूप चिन्हाने त्यानंतर बघूया त्रिकोणाची एकरूपता या ठिकाणी दोन त्रिकोणाच्या आकृत्या दिलेल्या आहेत एस टी यू आणि एक्स वाय झेड हे दोन त्रिकोणाच्या आकृती आहेत या दोन्ही त्रिकोणामध्ये त्यांच्या बाजू म्हणजे कोणत्या बाजू ज्याला आपण संगत बाजू असे म्हणतो संगत बाजू म्हणजे एस टीची संगत बाजू एक्स वाय होईल टी यूची ची संगत बाजू झेड होईल आणि एस यू संगत बाजू एक्स झेड होईल वरील आकृतीतील त्रिकोणांचे सारख्या खुनाने दाखवलेले घटक एकरूप आहेत शिरोबिंदूंच्या ज्या एकाच एक संगतीने हे त्रिकोण एकरूप होतात त्या संगतीत त्रिकोणाची एकरूपता लिहिता येते उदाहरणार्थ त्रिकोण एस यू टी एकरूप त्रिकोण एक्स वाय झेड म्हणजे एसचा समरूप ज्याला म्हणू आपण बिंदू एक्स होईल यूचा संगत बिंदू बिंदू वाय होईल आणि टीचा बिंदू झेड होईल अशाप्रमाणे त्रिकोण ये शिवटी एकरूप त्रिकोण एक्स वाय झेड असा आपल्याला लिहिता येईल व्याख्या कशी करता येईल बघा शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार दोन त्रिकोणाचे सर सर्व संगत घटक बाजू आणि कोण एकरूप असतील तर ते त्रिकोण एकरूप असतात सर्व संगत बाजू आणि संगत कोण जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात यानंतर बघूया एकरूपतेच्या कसोट्या याच्या हे दोन जे त्रिकोण एकरूप आपण दाखवतो त्याच्या काही कसोट्या आहेत त्यापैकी पहिली कसोटी आहे बा को बा कसोटी म्हणजे बाजू कोण बाजू कसोटी जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू त्यांनी समाविष्ट केलेल्या केलेला कोण यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात म्हणजे पुन्हा एकदा बघा जर त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू व त्यांनी समाविष्ट केलेल्या कोणाशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात म्हणजेच आकृती दाखल्याप्रमाणे त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण इयालियाम एन त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण यल यम यन अशा प्रकारे हे बाकोबा बाको कसोटी झाली त्यानंतरची दुसरी कसोटी आहे बाजू 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 कसोटी म्हणजे बाबा बा कसोटी या कसोटीमध्ये जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात म्हणजेच बाबा बा या कसोटीची अट काय आहे जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू किंवा तीनही बाजू म्हणू आपण ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी किंवा परस्परांशी एकरूप असतात तर या ठिकाणी बघा हे दोन त्रिकोण दिलेले आहेत एबीसी आणि पी क्यू आर आणि या दोन्ही त्रिकोणांमध्ये त्यांच्या संगत बाजू एकरूप दाखवलेल्या आहेत म्हणून आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण पी क्यू आर असं आपल्याला म्हणता येईल कोणत्या कसोटीनुसार बाजूबाजू बाजू कसोटीनुसार यानंतरची तिसरी कसोटी आहे को बाको कसोटी कोण बाजू कोण जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात याला बाकोबा कस कोबाको कसोटी असे म्हणतात जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट केलेली एक बाजू या ठिकाणी बी आणि सी त्याचप्रमाणे ई आणि एफ हे दोन कोण आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू आहेत बी सी आणि ई एफ यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात आकृती दाखवल्याप्रमाणे त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण डीई एफ को कसोटी तर यानंतरची चौथी कसोटी आहे को को बा कसोटी म्हणजे कोण कोण बाजू कसोटी याच्यामध्ये दोन कोण आणि एक बाजू एकरूप असते जर या ठिकाणी व्याख्या बघा आता कशी केलेली आहे जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू नसलेली म्हटलेलं आहे जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात अशा प्रकारची ही कोबा कोकोबा कसोटी आहे चार कसोटी आहेत आपण पाहिलेल्या कोबा कोकसुटी बाबा बा कसुटी बाकोबा आणि कोकोबा कसोटी म्हणून या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय होईल आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला समजता येईल जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोण व त्यांच्यात समावेश नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात म्हणून आकृतीत त्रिकोण येलेमॅन एकरूप त्रिकोण पी क्यू आर असं आपल्याला म्हणता येईल कोकोबा या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत यानंतरची पाचवी म्हणजे शेवटची कसोटी आहे ही पाचवी म्हणजेच शेवटची कर्णभुजा कसोटी ही फक्त आपण काटकोण त्रिकोणामध्येच याचा वापर केला जातो जर एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण व संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी कर्णभुज्या कसोटीनुसार एकरूप असतात असं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी दोन त्रिकोण दिले आहेत एका बी एबीसी हा एक त्रिकोण आहे आणि दुसरा आहे पी क्यू आर जर एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू त्याची संगत बाजू म्हणावं लागेल बरं यांच्याशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्परांशी एकरूप असतात या ठिकाणी कर्ण एकरूप दिलेले आहेत ए सी आणि पी आर त्याचप्रमाणे ए बी आणि पी क्यू ही पी आर ही बाजू दिलेली आहे म्हणून आकृती दाखवल्याप्रमाणे त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर कर्णभुजा कसोटीनुसार आता बघूया स्वाध्याय काय आहेत आजचे प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते सांगायचं आहे तुम्हाला पहिले मी सांगणार आहे तुम्हाला पहिलं आहे पहिल्या डायग्राममधली जी कसोटी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे बघा या ठिकाणी एक आयत दिलेला आहे एम बी टी एस आणि या आयतामध्ये दोन त्रिकोण आहेत ते दोन त्रिकोण आहेत एम बी टी आणि यम एस टी हे दोन्ही त्रिकोण काटकोण त्रिकोण आहेत म्हणून हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार कसे होतात एकरूप होतात कारण याची एक बाजू जी आहे ती सामायिक आहे कर्णाची आणि दुसरी संगत बाजू आहे ती रूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण या कसोटीनुसार कर्णभुजा या कसोटीनुसार एकरूप होतात त्यानंतर असे दोन हे बघायचे दुसरं आणि तिसरं तुम्हाला लिहायचं आहे काढून बघायचं आहे तर अशा प्रकारे हे स्वाध्याय झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा स्वाध्याय आपण बघणार आहोत तो आहे आकृतीत रेख ए डी एकरूप रेख ई सी आहे आणखी किती माहिती दिली असता किंवा कोणती माहिती दिली असता त्रिकोण ए बी डी व त्रिकोण ई बी सी बा को 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 या कसोटीने एकरूप होतील आपल्याला असं विचारलेलं आहे ही आकृती बघा समोरची या ठिकाणी दोन त्रिकोण आहेत बी ए डी आणि बी ई सी या दोन त्रिकोणी त्रिकोणांमध्ये रेख ए डी एकरूप रेख ई सी आहे हे दिलेलं आहे तर आपल्याला आणखी कोणती माहिती दिली असता दोन त्रिकोण कोणते कोणते त्रिकोण ए e बी डी व त्रिकोण ई e बी सी हे बाकोको या कसोटीने एकरूप होतील एक, होती एक बाजू दिलेली आहे आपल्याला दोन कोण द्यायला पाहिजे दोन कोण एकरूप असल्याची माहिती द्यायला पाहिजे तरच हे दोन त्रिकोण काय होतील एकरूप होतील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा अभ्यासक्रम झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशा प्रकारे आजचा हा सेतू अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे मित्रांनो आजचा पंधरावा दिवस आहे आणि उद्या सोळाव्या दिवशी चाचणी आहे आपली आणि ही चाचणी दोन्ही भाषेतून आपण घेणार आहोत तरी सर्वांनी पहावी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना सांगा धन्यवाद